स्वागत करतो त्याचं. आणि तसंच परत आता ह्याच्यात तत्कालीन युडी मंत्र्यांना कॉर्नर करायचं काही प्लॅन आहे का हे पण जरा विचार करणं गरजेचं आहे. तसंच मुंबई काही ठाण्याचं पण केलं पाहिजे, पुण्याचं, नागपूरचं, सगळ्याच शहरांचं केलं पाहिजे. पण परत एकदा तुम्ही ह्याच्यात लक्षात घ्या, महाराष्ट्र आणि मुंबईला बदनाम करण्याचं हे षड्यंत्र आहे, कारण नुसतं आरडाओरडा होणार. महत्वाची गोष्ट हीच आहे की कौतुक कोविड काळातलं प्रधानमंत्री महोदयांनी केलं महाराष्ट्राचं, हायकोर्टाने केलं, सुप्रीम कोर्टाने केलं, WHOने केलं, धारावी मॉडेलचं देखील केलेलं आहे, तेच हे सगळं लोकांसमोर आहे. आणि कुठे ना कुठेतरी सूरतमध्ये जे झालं असेल, UPमध्ये जे झालं असेल, त्याच्याच बॅकग्राऊंडवर, त्याच धर्तीवर महाराष्ट्र आणि मुंबईला पण बदनाम करायचं का, हा विचार ते कदाचित करत असतील. पण त्यावेळी UD मंत्री कोण होते आणि आता UD मंत्री कोण आहेत ते पण त्या कॅगमध्ये येणार आहेत का?